बदनामी करण्याचा आम्हाला अधिकार नाही आहे. आणि अजूनही त्यांच्या एरियात माहिती देत राहिलेला की या मुलीसोबत असा काही प्रकार झाला. आम्ही आमच्या लेवलवर प्रयत्न केले, त्या एक महिना मेडिकल हॉस्पिटलमध्ये तिला भरती झालं जेणेकरून तिची सुंदर नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे. जेणेकरून नॉर्मल डिलिव्हरी झाली तर ती ते बाळ तर मग आम्ही अनाथ आश्रममध्ये घेऊन टाकलं. तिथं नाही जेवत ते सेटल होईल. दिसायला एवढी सुंदर गोरी घुमटी मुंबई बहीण होत सुंदर आणि बाळ ते एवढं झालं असं वाटत होतं घरी घेऊन जावं आपण आपल्या एवढं सुंदर बाळ होतं. पण त्या मुलीचं नशीब म्हणजे बॅड लकच समजा बाळ पलटलं आणि तिचं सिझर करावं लागतं. आवडलं नाही आपण असा कोणी एखादी मुलगा तुमच्यावर नजर घेऊन राहते बरोबर आहे ना. दोन तीन दिवस फोन काढतो तिथे करायचा पण तिसऱ्या चौथ्या दिवशी मग शाळेमध्ये टीचर लोकांना सांगायचं की मॅडम मी या रस्त्याने जाताना हा मुलगा नेहमी मला बघत असते, नेहमी माझ्याकडे फोन शिकली मारते, म्हणजे तो तुमच्यासोबत जशाप्रकारे वागते हा प्रकार शाळेमध्ये जाऊन टीचरला सांगायचा. तेच शाळेमधून वापस येताना जर होत असेल तसाच प्रकार तर घरी आल्याबरोबर लगेच मम्मीला सांगायचा. तुम्ही सांगितलं नाही ती गोष्ट लपून ठेवली तर तुमच्यासोबत कधी नाही कधी महिन्याभरांनी दोन महिन्यांनी गुन्हा घडणार म्हणजे घडणार. आणि तेव्हा तुम्ही सांगा जेव्हा तुमच्यासोबत चुकीचं होईल वाईट होईल तेव्हा जर तुम्हाला तुम्ही मम्मी पप्पाला सांगत होते लोक आमच्यापर्यंत.